बातमी आहे पुण्यातून। पुण्यात नागरिकांनी घरीच नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन करण्यात आलंय। नववर्षाचं स्वागत घरी राहूनच करावं, तसेच पुणे शहरात 100 ठिकाणी रस्त्यावर नाकेबंदी असणार आहे, त्याबरोबरच पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलाय। पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे। पुण्यात नागरिकांनी घरीच राहून नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन करण्यात आलं असून 4000 पोलिसांचा पोलीस बंदोबस्त संपूर्ण पुण्यात करण्यात आलाय। सायंकाळी 9 नंतर जमावबंदी देखील असणार आहे, तर पुणे शहरात 100 ठिकाणी रस्त्यावर नाकेबंदी लावण्यात आली आहे। 4 पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र थांबू दिलं जाणार नाही अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे। वर्षाची जय्यतयारी सर्व ठिकाणी केली जाते, पुण्यातही या संदर्भात काय नियमावली आहे किंवा आता ती कशी तयारी आहे हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर आहेत। सर, पुणे पोलिसांनी कशाप्रकारे नवीन वर्षाच्या तयारीची केलेली आहे? ते आपला शासनाने कोरोनाचे सावट जे 4-5 दिवसात ते फार वाढलेलं आहे, त्याच्या हिशोबाने एक नवीन गाईडलाईन जारी केलेली आहे, त्या हिशोबाने आपण सगळे इम्प्लिमेंट करणार आहेत। संध्याकाळी रात्री 9 नंतर आम्ही 4 लोकांचा समूह पेक्षा जास्त ते अलाव करणार नाही, म्हणजे लोक वाहतूक करू शकतात पण एक ठिकाणी जमा होऊ शकत नाही। रुटीनचे जे आयटम आहेत जसं रेस्टॉरंट किंवा इतर गोष्टी शॉप, ते त्यांचे नेहमीप्रमाणे जे काही टायमिंग आहे त्यापर्यंत ओपन राहतील आणि 12 वाजता सगळे बंद होणार आहेत। आम्ही एकच सांगणार आहेत की सध्या 4-5 दिवसापासून कोरोनाचं सावट फार वेगाने वाढत आहेत, कृपा करून आपण काळजी घ्या, घरीच बसून आपल्या फॅमिलीबरोबरच आपण साजरा करा। आणि गेले 4-5 महिने आपला पुणे सगळे ओपन होता, फरच काय आपण सगळे आनंद घेतलेले आहेत आणि पुढे पुढील 10 दिवस फार महत्त्वाचे आहेत, त्याच्यामध्ये करोनाची तिसरी लाट कितपर्यंत करेक्ट आहेत किंवा कितपर्यंत जाणार आहेत ते सगळे आपल्याला असेसमेंट होईल, तोपर्यंत सगळ्यांनी जास्तीत जास्त काळजी घेतला पाहिजे। नक्कीच कोरोनाचं सावट अजून गेलं नाही आणि त्या पार्श्वभूमी खरं तर सर्वांनी काळजी घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करावं असं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आले। सचिन जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।